आयडिया व्हिडिओ मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे। आशा आहे गेल्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। चला आजच्या कामाला सुरुवात करूया। गेल्या आठवड्यात दिलेल्या चित्रामध्ये रंग भरून अक्षराची योग्य चित्राबरोबर जोडी लावण्याची वर्कशीट आणि डायनॅमिक एक्सरसाइज या व्हिडिओवर आपला अनुभव शेअर करा। आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू, तोपर्यंत व्हिडिओ थांबवून ठेवू। आपल्या या क्रियाकृतीचे नाव आहे करून पाहूया। सर्व मातांनी गोलात बसावे। मध्यभागी शेपटी नसलेल्या पक्ष्याचे किंवा प्राण्याचे चित्र काढा। लीडर मातेने एक एक करून इतर मातांच्या डोळ्यांवर रुमाल बांधावा। आता रुमाल बांधलेल्या मातेला खडू किंवा कोळशाने शेपूट लावून ते चित्र पूर्ण करायचे आहे। योग्य ठिकाणी शेपटी लावणारी माता विजेता असेल। ही क्रियाकृती पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। आशा आहे ही क्रियाकृती सर्व मातांनी आनंदाने केली असेल। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आतापर्यंत आपण देशाचा नकाशा ऐकला होता। तुम्हाला माहित आहे का की आपल्या मोबाईल मध्ये एक नकाशा देखील असतो, ज्याच्या मदतीने आपण कोणत्याही ठिकाणी कसे पोहोचायचे हे जाणून घेऊ शकतो। आपण हा नकाशा कसा वापरू शकतो, चला तर मग या व्हिडिओतून जाणून घेऊया। तुम्हाला हे ऍप्लिकेशन कसं वापरायचं ते माहिती आहे का? तुम्ही कधी गुगल मॅप्स बद्दल ऐकलंय का? काळजी करू नका, हे ऍप्लिकेशन कसं वापरायचं ते आपण शिकूया। तुमचं प्ले स्टोअर उघडा, सर्च बार मध्ये टाइप करून गुगल मॅप्स शोधा, ऍप डाउनलोड करा किंवा अपडेट करा आणि तुमच्या होम स्क्रीन वर जा। होम स्क्रीन वरील गुगल मॅप्स चिन्हावर टॅप करा। ऍप्लिकेशन उघडल्यावर ते तुम्हाला तुमचं आत्ताचं स्थान आणि तुमच्या सभोवतालची ठिकाणं दाखवेल। नकाशाच्या मध्यभागी असलेला निळा बिंदू त्या क्षणी तुम्ही कुठे आहात हे दाखवेल। नकाशाचा प्रत्येक भाग पाहण्यासाठी तुम्ही तो नकाशा डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली सरकवू शकता। तुम्ही नकाशावर दोन वेळा टॅप करून किंवा नकाशावर तुमचा अंगठा आणि एक बोट ठेवून त्यांना लांबवून किंवा जवळ आणून हा नकाशा झूम इन किंवा आउट करू शकता। नकाशावर विशिष्ट ठिकाण शोधण्यासाठी ऍपच्या वरच्या भागात असलेला सर्च बार तुम्ही वापरू शकता। सर्च बार मध्ये पत्ता, शहर, रस्ता, देश किंवा स्थानिक लँडमार्क जसं की आग्रा, ताजमहाल असं टाईप करू शकता। टायपिंग सुरू करताच तुम्ही टाईप करत असलेल्या मजकुराच्या आधारे गुगल मॅप्स तुम्हाला एंटर करायची ठिकाणं आपोआप सुचवेल। या सुचवलेल्या लिस्टमध्ये तुम्ही टाईप करत असलेल्या ठिकाणाचं नाव दिसल्यास ते टॅप करून निवडू शकता। मात्र या लिस्टमध्ये ते नाव नसल्यास टाईप करणं चालू ठेवा। तुम्ही स्टार्ट आयकॉनवर देखील टॅप करू शकता, जो तुम्हाला सर्वात जवळचा रस्ता दाखवेल। याशिवाय सर्च बारच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या व्हॉइस सर्चद्वारे तुमचं इच्छित ठिकाण तुम्ही शोधू शकता। ते तुम्हाला मायक्रोफोन वापराची परवानगी मागेल, जी तुम्हाला एनेबल म्हणजेच स्वीकारावी लागेल। सर्च बार बटणावर टॅप करा आणि इच्छित जागा किंवा ठिकाणाचं नाव बोला। गुगल मॅप्स तुम्ही शोधत असलेल्या ठिकाणाचा नकाशा दाखवेल। टाईप केलेलं ठिकाण दाखवण्यासाठी नकाशावर एक लाल पिन दिसेल। स्क्रीनच्या तळाशी त्याच ठिकाणाचं नाव आणि पत्ता दिसेल। तिथे पोहोचण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच ETA, ज्या माध्यमानं पोहोचायचं आहे ते माध्यम जसं चालत, कार, बस इत्यादी ते देखील दिसेल। याशिवाय इतरही अनेक पर्याय दिसतील, त्यापैकी दिशानिर्देश म्हणजे डायरेक्शन्सचा पर्याय सगळ्यात उत्तम आहे। तुम्ही निळ्या दिशानिर्देश म्हणजेच डायरेक्शन्स आयकॉनवर टॅप केल्यावर गुगल मॅप्स त्या ठिकाणी कमीत कमी वेळात पोहोचणारा रस्ता शोधून त्या रस्त्याचा नकाशा दाखवतो। या व्हिडिओचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो, गटातील सर्व मातांनी एक एक करून सांगा।
चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। रिकाम्या जागी योग्य अंक लिहा आणि पहिल्या रकान्यात लाल, मधल्या रकान्यात निळा आणि नंतरच्या रकान्यात हिरवा रंग भरा। मुलांना ही वर्कशीट सोडवण्यात आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत। अशाच आणखी नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।